शिधापत्रिका नसल्याने लॉकडाऊनच्या कालावधीत उपासमारीची वेळ. सामाजिक कार्यकर्ते रोफ पुरेशी यांच्या पुढाकाराने महिलांचे तहसीलदारांना निवेदन. स्वस्त धान्य दुकानदारांमार्फत मोफत राशन वाटप करण्याची मागणी. गेल्या एक महिन्यापासून कोरोना सारखी महामारी पूर्ण जगामध्ये पसरलेली आहे. त्या अनुषंगाने भारत हा देश कोरोनाशी झुंज देत आहे, लढत आहे. शासन भी चांगले या ठिकाणी काम करत आहे. अन्नधान्याचं वाटप जे लोकांना शिधापत्रिका आहेत त्यांना मोफत अन्नधान्य वाटप झालेलं आहे. परंतु कोरोना शहरामध्ये जे अत्यंत गरजू लोक आहेत परंतु अशिक्षित आहेत, निरक्षर आहे, त्या कारणानं त्यांनी आजपर्यंत कोणतीही शिधापत्रिका काढलेली नाहीये. खरे गजवंत तेच आहे, परंतु या लाभापासून ते वंचित राहिलेले आहेत. कारण त्यांना कुठल्याही प्रकारचं राशन कार्ड नाही. ते बीपीएल मध्ये मोडतात, अंत्योदय मध्ये मोडतात, परंतु शासन त्यापर्यंत गेलं नाही. त्यांना कुठल्याही प्रकारचं राशन कार्ड नाही. आज लॉकडाऊन स्थितीमध्ये आमच्या या ठिकाणी क्रांतीनगर भागामध्ये या तहसील परिसरामध्ये जे ताळकस रोडला जो वडार समाज आहे तो अत्यंत गरीब आहे. आजपर्यंत या एक महिन्यापर्यंत त्यांना कुठल्याही प्रकारचं शासनाकडून मदत आलेली नाहीये, मदत मिळालेली नाहीये. आणि ते लोक, त्या महिला आज तहसील कार्यालयामध्ये आलेले आहेत. त्यांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. या ठिकाणी मी आलो आणि माझी आई महमूदा बेगम महेब कुरेशी, ती या भागामधली नगरसेविका आहेत. त्यांच्यासोबत उत्तम या खंदारे हे नगरसेवक आहेत. आणि त्यांचा प्रश्न मी समजून घेतला आणि या ठिकाणी मॅडम तहसीलदार मॅडमला मी भेटलो आणि त्यांच्याकडे एक अप्लिकेशन केलेलं आहे. जितक्या महिला या ठिकाणी आलेल्या आहेत जे शिधापत्रिका त्यांच्याकडे नाही, अशा लोकांना अन्नधान्य दिलंच पाहिजे, मुफ्त अन्नधान्य त्यांना मिळालंच पाहिजे अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे. या भागामध्येच नाही तर पूर्ण शहरामध्ये जे गरजवंत आहेत, ज्यांना अत्यंत अन्नधान्याची आवश्यकता आहे, ज्यांच्याकडे शिधापत्रिका नाही, कुठल्याही प्रकार शिधापत्रिका नाही, अशा सर्व लोकांना तहसील मार्फत अन्नधान्य मिळावे. तहसीलदार मॅडमनी असा पाठपुरावा करावा शासनाकडे आणि अशा लोकांना, गरजवंतांना अन्नधान्य देऊन त्यांना उपासमारेची वेळ येऊ नये याची दखल घ्यावी. या पूर्ण शहरामध्ये सर्व प्रशासन व्यवस्था चांगल्या दर्जाचं काम करत आहेत, शासनाची मदत देखील पोहोचत आहे. परंतु ज्या शिधापत्रिकाने अशा लोकांना सुद्धा हे राशन मिळावं या ठिकाणी आमची ही मागणी आहे. हे महिला या ठिकाणी जमलेल्या आहेत, ही मागणी करण्यासाठी जमलेल्या आहेत. बाकी तहसीलदार मॅडमला माझ्या अशा अपेक्षा आहेत ते लवकरात लवकर या गरजवंतांना अन्नधान्य मिळून देतील.